नमस्कार मित्रांनो, एज्युटेक कट्टा या आपल्या सेशनिक यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर आणि सोपे भाषण निबंध माहिती पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला, 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झाला. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, नमस्कार. मी आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्यापुढे 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, ही नम्र विनंती. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी लाखो शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लाखो देशभक्तांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित केले, त्यामुळं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांपुढे ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांपुढे ज्यांनी भारत देश घडविला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या सर्व शूरवीरांना वंदन करून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या शैक्षणिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह. धन्यवाद.